जयमालाने चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील विजय इलेक्ट्रॉनिक्स दुकान आणि गोडाऊनला भीषण आग. आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात. नवापूर नंदुरबार सोनगड येथून अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अथक प्रयत्न सुरू. परिसरात कुलिंग ऑपरेशन सुरू. आग विझवण्यासाठी गेलेल्या अग्निशामक दलाच्या एक जवान गंभीर जखमी. आगीत टीव्ही फ्रीज सह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील विजय इलेक्ट्रॉनिक्स दुकान आणि गोडाऊनला भीषण आग लागून या आगीत जवळपास टीव्ही फ्रीज सह इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. नवापूरसह नंदुरबार सोनगड येथून अग्निशामक दलाच्या गाड्यांना घटनास्थळी दाखल करण्यात आलं आहे. नवापूर शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या विजय इलेक्ट्रॉनिक्स दुकान व गोडाऊनला सकाळी 5:30 सुमारास भीषण आग लागल्याने नागरिकांसह प्रशासनाची कमालीची धावपळ उडाली होती. दुकान मालक हेमंत सोनवणे यांना आग लागल्याचं कळताच त्यांनी 100 मीटर अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशनला धाव घेतली. त्यांनी अग्निशामक दलाला फोन करायला लावला असता फोन बंद येत असल्याने त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जावे लागले. त्यानंतर चालक उपलब्ध नसल्याने सुमारे 1/2 तास उशिराने अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचल्याने तोपर्यंत सदर आगीने रौद्र रूप धारण केले होते. दुकानातील 1,00,000 रुपयांचा सामान घटनास्थळी जळून खाक झालेला होता. याबाबतीत दुकान मालक हेमंत सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार आग विझवण्यासाठी नवापूर नंदुरबार आणि गुजरात राज्यातील जवळील सोनगड येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशामक दलाच्या वतीने आगीवर नियंत्रण मिळवता आले आहे. परंतु भीषण आगीत इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील टीव्ही फ्रीजसह 1,00,000 रुपयांच्या वस्तू आगीत जळून खाक झाल्याने जवळपास 70 ते 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी देखून वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली असल्याचं सांगण्यात आलं. आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशामक दलाचा एक जवान जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली असून घटनास्थळी नवापूर पोलीस व स्थानिक प्रशासन दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे. सदर दुकान व गोडाऊनातून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याने आग शॉर्टकिटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार. अल्टरनेट नंबर देखील आपला आहे त्याच्यामध्ये आणि या संबंधी मला कॉल आला त्या 5 मिनटामध्ये मी परत ड्रायव्हरला कॉल केला आणि तुमचं गाडी पोहोचली. मला 5:25 कॉल आला होता, प्रेमेंद्र यांचा कॉल आला होता मला याच्यामध्ये आणि नंतर 5 मिनटामध्ये ड्रायव्हरला कॉल केला तर ड्रायव्हर मी पोहोचून गेलो. पालिकेचा जो ऑफिसचा नंबर आहे तो कंटिन्यू चालू आहे, जो 175 नंबर आहे तो. बाहेरचा नंबर काही कारण तांत्रिक कारणामुळे बंद लागला असेल तर त्याला आपण आजच BSNL मार्फत दुरुस्त करून देऊ आणि यापुढे असे कुठले नंबर बंद राहणार नाहीत ह्याची आपण नक्कीच काळजी घेऊ. आणि याच्यामध्ये नगरपालिकेचे जे बाहेरचे सर्वच लोक आहेत त्यांनी वेळेवर रिस्पॉन्स देऊन चांगल्या प्रकारे बाहेर कंट्रोलमध्ये आणले. त्याच्यामुळे आमचा एक कर्मचारी देखील जखमी झाला, परंतु तरी पण त्यांनी आटोघाट प्रयत्न करून बाहेर जे आहे कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. 5:30 फोन आला होता की बघ तुमच्या शटलजवळ आग निघते, तर मग आम्ही आलो परत परत आलो तर शटल उघडली तर अगोदर एकदम स्टार्टिंगला पुढच्या भागातच आग होती. नंतर मग आम्ही इकडे इकडे सैरावेरा पडू लागलो, पोलीस स्टेशनला गेलो. मग त्यांनी आम्हाला इमर्जन्सी नंबर दाखवला, आम्ही इमर्जन्सी नंबरवरती कॉल केला पण कॉल लागत नव्हता. त्याच्यानंतर नगरपालिका प्रशासनाला पण आम्ही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण तेही आमचं फेल झालं. त्याच्यानंतर मग आम्ही फायर ब्रिगेडच्या ऑफिसला गेलो, पंप हाऊसला. तिथं गेल्यानंतर तिथं मग तिथं कॉन्टॅक्ट केला, तिथं पण आम्ही सांगितलं. तिथं गाडी अवेलेबल होती पण तिथं ड्रायव्हर नव्हता. ड्रायव्हर नसल्यामुळं आम्हाला अजून जवळजवळ 1/2 तास तो परत तिथं टाईमपास करावा लागला. परत मग ती गाडी आली, त्याच्यानंतर मग ती आग नुकसान तर जवळजवळ 70 ते 80 लाखाचं नुकसान आहे माझं. त्यामध्ये माझे फ्रीज होते, जवळजवळ 40-50 फ्रीज होते. वॉशिंग मशीनचा डिस्प्ले होता सर माझ्याजवळजवळ, तर ते पण 10-12 AC होत्या. मग बाकीचं किरकोळ मटेरियल तर भरपूरच होतं सर, परत फर्निचर वगैरे बरंचसं नुकसान झालं.